फ्रेंड्स, मी अनिता. अनिताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंड सरबत, आईस्क्रीम, मिल्कशेक, ऊसाचा रस प्यावेसे वाटतात. ऊसाचा रस तर प्रत्येकालाच आवडतो, पण आता कोरोनामुळे बाहेर जाऊन प्यायची भीती वाटते. आज मी तुम्हाला हवा हवासा वाटणारा ऊसाचा रस, तोही ऊसाशिवाय, आणि कलिंगडचा शेक वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे. चला तर मग अशा मस्त रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण ऊसाचा रस तोही ऊसाशिवाय कसा करायचा त्याची कृती बघूया. त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप किसलेला गूळ घ्यायचा आहे. इथे तुम्ही ऑर्गॅनिक गूळ घेतला तरीही चालणार आहे. नंतर त्यामध्ये 1 टीस्पून लिंबाचा रस टाकायचा आहे. नंतर त्यामध्ये 1/2 टीस्पून किसलेलं आलं टाकायचं आहे. इथे त्याचे प्रमाण तुम्ही कमी पण करू शकता. आता यामध्ये 1/2 टीस्पून काळे मीठ टाकायचे आहे. आता 1/2 टीस्पून भाजलेली जिरेची पावडर टाकायची आहे आणि 1 पिंच मीठ टाकायचं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 4 कप चिल्ड वॉटर टाकूया आणि ते आपण आता मिक्सरमधून ब्लेंड करून घेऊयात. आता एक सर्विंग ग्लास घेऊया, त्यामध्ये 3 ते 4 आईस क्यूब टाकून घेऊयात. आईस क्यूब टाकून घेतल्यानंतर आपण जे मिक्सरमधून सर्व मिश्रण ब्लेंड करून घेतलं होतं ते टाकूयात. असा छान ऊसाचा रस आपला तयार झाला आहे. नंतर त्यावरती भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडीशी भुरभुरायची आहे. वॉटरमेलन शेकसाठी इथे मी 1 कप वॉटरमेलन बारीक कापून घेतले आहे. त्यातील बिया काढून घेतल्या आहेत. ते आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. नंतर यामध्ये 1 टेबलस्पून रोज क्रश किंवा रोज सिरप, तुमच्याकडे जे पण उपलब्ध असेल ते येथे टाकायचं आहे. यामुळे वॉटरमेलनच्या शेकची टेस्ट खूप छान येते. नंतर यामध्ये 1 टेबलस्पून पिठी साखर टाकायची आहे. रोज क्रशमध्ये साखर असतेच, त्यामुळे येथे तुम्ही पिठी साखर कमी जास्त करू शकता. नंतर यामध्ये 2 टेबलस्पून व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची आहे. व्हॅनिला आईस्क्रीम टाकून झाल्यानंतर यामध्ये 250 ml चिल्ड मिल्क घ्यायचे आहे. मिल्क टाकून झाल्यानंतर हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यातून ब्लेंड करून घेऊयात. जे मिश्रण आपण मिक्सरमधून ब्लेंड करून घेतलं आहे ते एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात. या मिश्रणामध्ये नंतर आपण जे बारीक कापलेले कलिंगड आहे त्याचे 2 चमचे कलिंगडचे पीसेस टाकूयात. नंतर मी 1 तास सब्जा भिजत ठेवला होता, तो 1 चमचा सब्जा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. हे सगळे मिक्स करून घेऊयात. आता आपण एक सर्विंग ग्लास घेऊयात. सर्विंग ग्लासला पहिले आपण रोज सिरप टाकून घेऊया. 1 टेबलस्पून टाकला आहे मी इथे. त्यानंतर त्यामध्ये जे आपण सब्जाचे बी भिजून घेतले होते ते 2 चमचे टाकूयात. सब्जामुळे उन्हाळ्यात आपल्या शरीराला खूप थंडावा मिळतो. नंतर यामध्ये 2 चमचे आपण कापलेले कलिंगड जे बारीक कापून घेतले होते त्याच्या फोडी टाकूयात. कलिंगडच्या फोडी टाकल्यानंतर आपण त्यामध्ये जे मिक्सरमधून ब्लेंड केलं होतं मिश्रण ते टाकूयात. वॉटरमेलनचा शेक तो साईडने ओतायचा आहे आपल्याला. नंतर ग्लासमध्ये वरतून आपण 1 टेबलस्पून व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहोत. व्हॅनिला आईस्क्रीम टाकल्यानंतर डेकोरेशनसाठी त्यावरती आपण कलिंगड्याचे काही पीस टाकणार आहोत. असा हा आपला मस्त असा वॉटरमेलनचा शेक तयार झाला आहे. असे हे आपले 2
वॉटरमेलन शेक आणि ऊसाचा रस तोही ऊसाशिवाय तयार झाले आहेत। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा। आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला लगेच बघायला मिळतील। थँक्यू।